आणि पुणेकरांना देशाला आज हे मोदी नकोशी झालेले आहेत. दोन तुकडे देशाचे करण्याचा प्रयत्न ते करतात. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांमध्ये वाद करण्याचा ते प्रयत्न करतात. तसंच त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडला मोदींच्या आणि लोकशाही मानायला आजपासून सुरुवात केली तर त्यांचा तो उद्देश असू शकतो. नाही, आंदोलन तर होणारच. आज जनतेच्या मनामनात हे आंदोलन आहे आणि पुणेकरांना देशाला आज हे मोदी नकोशी झालेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांना एक चेहरा म्हणून, एक आश्वासक चेहरा म्हणून ह्या भारताचं काहीतरी चांगलं करेल, ह्या देशातलं काहीतरी चांगलं करेल, लोकांनी विश्वास ठेवून त्यांना दोन वेळा पंतप्रधान केलं, पण ते सगळं फेल ठरलंय. आज लोकशाहीमध्ये दोन तुकडे या देशाचे करण्याचा प्रयत्न ते करतात. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांमध्ये वाद करण्याचा ते प्रयत्न करतात. कुठलाही समाज आज सुखी नाही. सगळ्या समाजाला आज प्रेशर आहे. जे मणिपूर 3 महिने जळतंय तिकडं कधी जात नाही, पण ह्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला ते येतात आणि हे देशाचं नाव जागतिक वर्ल्डमध्ये चुकीच्या पद्धतीचा संदेश ह्याच्यामध्ये जातो, पण तिकडं दुर्लक्ष करतात. सुप्रीम कोर्टाला सुद्धा म्हणावं लागलं की आता आम्ही हस्तक्षेप करतो. महिलांवर त्यांचे कपडे काढून भर रोडवर त्यांच्यावर बलात्कार केला जातो, सैनिकांच्या पत्नीवर केला जातो. इतकी देशाची शोकांतिका आहे आणि अशा पद्धतीने मोदी दौरे करत फिरतात, प्रसिद्धी देत फिरतात आणि मेकअप करून आपल्या देशाला भुलवायचं काम करतात, पण हे चुकीचं आहे. हे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना त्यांचं उत्तर देणार आहे. तुम्ही आमदार आहात, तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलंय का, निमंत्रण आलंय का, काय संपर्क झाला होता का तुमच्यासोबत? नाही, मला आमंत्रण बी नाही, निमंत्रण बी नाही, विसरले असेल कारण मोदी साहेब येणार आहेत, त्यामुळे त्या धावपळींनी विसरून गेलं असेल. तुम्हाला आमदार म्हणून, आमदार म्हणून तुम्हाला निमंत्रण? मी छोटा कार्यकर्ता, ते मला अख्खं जग म्हणजे पुणे शहरामध्ये सगळ्यांना माहिती की हा स्कूटरवर बसून येईल, सगळ्यांना तुम्ही विसरले असतील. पण तसं माझं लोकमान्य टिळकांच्या परिवारावर माझं मनापासून प्रेम आहे, कारण देशाला योगदान दिलेलं लोकमान्य टिळकांनी, त्यांचा परिवार तर आपला परिवार आहे आणि त्यामुळे मला नाही बोलवलं तरी मी हॅप्पी, समाधानी. या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवार जे रोहित टिळक आहेत त्यांचा मोठा रोल होता, तेच तुमच्या जवळचे काँग्रेसचे कार्यकर्ते, असं असताना हे घडलं, हे अनपेक्षित होतं? नाही, असं काय नाही, लगीन धावपळ असते ते एखादा जवळचा माणूस विसरून जातो, त्यात मी विसरून. दुसरीकडे असं आहे की तुमच्या प्रचारात अजित पवारांची भूमिका महत्वाची होती, पण आता अजित पवार मोदींसोबत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे झेंडे आम्ही शहरभर पाहतोय, काय कसं बघताय या सगळ्या प्रक्रियेकडे? नाही, आता आपण बघितलं असेल तर जे राजकारण चाललंय ते राजकारणच या देशाला, या राज्याला परवडणार नाही. ज्या पद्धतीने हे राजकारण चाललंय हे जग बघतंय. जरी आम्ही एकत्र आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आम्ही वरती करतोय. जनतेला कोणी गृहित धरू नये, जनता तुम्हाला उत्तर देणार आहे. मग जे चुकीचं वागतात त्यांना जनता उत्तर देणार आहे आणि जनतेला चांगलं वाईट सगळं कळत असतं. त्यामुळं राजकारणात आम्ही ठरलं तर त्याचा उपयोग नाही, जनतेने ठरलं पण त्याचं उत्तर काय देतो. एक एक गोष्ट अशी आहे की आज एक वेगळं चित्र बघायला मिळेल. जेव्हा अजित पवार शरद पवारांना सोडून गेले त्यानंतर पहिली अशी वेळ आहे की आज शरद पवार आणि अजित पवार एकाच स्टेजवर पाहायला मिळतात. मी मागाशीच म्हणलो, शरद पवार लोकशाही मानणारे, शिवाजी फुले आंबेडकरांच्या विचाराचे ते काम वर्षानुवर्ष करतात आणि उंचीचा नेता आहे देशामध्ये. म्हणजे जरी ते पंतप्रधान झाले नसतील, काय झाले नसतील, पण त्यांना उंची एक देशामध्ये आणि उंचीचा नेता हे सगळ्यांना सांभाळून घेणं त्यांचं काम आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं राजकारण आपण बघितले ते कसे सांभाळून घेतात हे जगाने पाहिलेलं, भारताने पाहिलेलं. अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येतील असं वाटतं का? हो, ते घरात येत, शेवटी रक्ताचं नातं आहे, उठते चुलते पुतणे आणि हे नातं चुक विषय राजकारणामध्ये बदलू शकत नाही, काहीतरी असेल त्यामुळे बदललं असेल, पण ते नाही बदलू शकत, ते एकत्र दिसते. सेटलमेंट वाटते तुम्हाला? नाही, तसं काही सांगता येत नाही, पण ते बदलू नातं बदलत नाही हे माझं माहिती आहे. 50 वर्षांनी आलं तरी नाता नातं जपत. नाही नाही, पण पक्ष म्हणून अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येतील का, किंवा शरद पवारांची काही नीती असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, पवार साहेबांचं असं नाही. आज इंडियाचं बऱ्यापैकी प्रमुख म्हणून त्यांना बघितलं जातं आणि आज ते काम ते करतायत आणि त्यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये म्हणलं की आम्ही बाळासाहेब थोरात आणि उद्धवजी ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना त्यांच्या जागेवर बसवण्याचं काम आम्ही एकत्र करू, कालच बोललेत ते. आणि आज ते गेले तरी ते शेवटी लोकशाहीला मानले, लोकमान्य टिळक काँग्रेसचे प्रमुख होते, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमाला मोदी येत आहेत. शरद पवारांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी सगळ्यांची भावना होती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ती भावना होती. मोदी विरोधक आणि त्यांच्यासोबतच आज स्टेजवर जाऊन शरद पवार बसत आहेत, याच्याकडे कसं पाहत? मी म्हणलो ना, ते लोकशाही मानणार आहेत. आज जर ते गेले आणि पुरस्कार दिला तर जर त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडला मोदींच्या आणि लोकशाही मानायला आजपासून सुरुवात केली तर त्यांचा तो उद्देश असू शकतो.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।